सुप्रभात मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल जय शिव ब्लॉग मध्ये। तर आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो की आमच्या घरी गेस्ट येत आहेत, तर आमच्याकडे दोन गेस्ट येत आहे, म्हणजे शिवणचे दोन्ही मामा येत आहे। एक मामा अकोल्यावर येतोय, तो सकाळी 7 निघालाय, त्याला कमीत कमी 8 ते 9 तास लागतील। आणि एक मामा आहे, तो मुंबईवर येणार आहे। सो पाहुणे घरी येणार आहे, म्हणून तुम्हाला माहिती घरात आवरावर सुरू झाली आहे। बंटी आणि शिवानी पूर्ण किचनचं काम करत आहे, मला काही छोटे काम दिले ते माझे कम्प्लीट झाले। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरी पाहुणे येत आहेत, तर त्यांच्या खातिरदारीमध्ये काहीच कमी नाही पडली पाहिजे, म्हणून मी मार्केटमध्ये जाऊन सगळा भाजीपाला किराणा सगळं काही घेऊन येणार आहे। तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि कोणते गेस्ट येणार आहे ते तुम्ही ऑलरेडी मागच्या ब्लॉग मध्ये बघितले असेल। तर चला, तर काय काय काम आहे, दिवसभरात खूप सारे काम आहे, तुम्हाला माहिती आहे मॅडमचं टाइमवर सुचतं की हे आणायचंय ते आणायचंय। सो आता अजून विचारायचंय काय काय आणायचं आहे। सो लेट्स, आता आमची बंटी पण म्हणते की 2-3 दिवसात मी पण जाते, कारण तिला एका ठिकाणी बोर झालं, बोर नाही म्हणता येणार, तिला काही काम आले गावाला। पाहुणे येणार आहे, तर अजून काही प्लॅन झाला नाही की संडेला कुठे जायचं आणि आमची जी अॅनिव्हर्सरी आहे ती कुठे सेलिब्रेट करायची, कारण सौरभ यश ते पण येत आहे, त्यांनीच काहीतरी प्लॅन केलाय अशी शिवणीला कळालं, तर ती मला रात्री बोलत होती। तुम्हाला दिसेलच, तर बघू। आणि हा थोडा आमचा लॉंग विकेंड असणार आहे, म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवारी पण आम्ही क्लासेससाठी सुट्टी घेतली आहे, कारण पाहुणे येत आहे म्हणून। ब्रेकफास्टलाच पोहे बनवले, मस्त पोहे खाऊ आता। हे बाबा, आज अगोदर सुरू झाले पोहे खायला दोघी। पोहे आणि माझं फेवरेट सॉंग तुम्हाला मी ऐकतो, कोणते? नाश्ता झालाय, आता सगळ्यात महत्वाचं काम भाजीपाला किराणा घेऊन येऊ आता आपण, कारण पाहुण्यांना काही कमी नाही पडलं पाहिजे। चला आता भाजीपाला घ्यायला जाऊ। मार्केटला पोहोचला आपण, आता आमची हडपसर येते ही भाजी मंडई आहे, एक नंबर फ्रेश भाजीपाला भेटतो इकडे। आता काय काय घ्यायचे, कांदे कसे दिले? कांदे वडे 25। त्या मावशीकडे मी कायम येतो, त्यांची बोलायची पद्धत एक नंबर आहे, नाही का? सगळे गिराईक त्यांच्याकडे येतात। 25 रुपये किलो का? कांदे बटाटे आणि 25। काय कमी होईल ना? कमी नाही ना, कमीला सोडून आलो आता आम्ही। हे 25 रुपये किलो ना, 4.5 किलो 100 चे। शेठला फोन केला पाहिजे? नाही, करा करा। शेठला फोन केला पाहिजे? हे नको जास्त देऊ, हे 1 किलो द्या आणि मग कांदे द्या 100 चे 4.5 किलो। आमची बघा 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 काय म्हणताय त्या मावशी, पैसेच नको देऊ। कांदे बटाटे घेऊन झाले, आता टोमॅटो घ्यायचंय। तर बघू, टोमॅटो घेतल्यानंतर अजून 4-5 गोष्टी माझ्या लक्ष देत नाही, आता फोन करायला लागेल शिवानीला परत। गाजर पण घेऊन जायचंय, तर फ्रुट आहे, द्राक्ष आले ना। हे काय शिंगाड आहे का? 1 किलो करा। काय कॅरेट आहे आता? 1000 रुपये कॅरेट टमाटे घ्या भाऊ, बघून बघा। चलो टमाटे झाले, आता वटाणे कसे दिले? वटाणे 50 1 किलो। मस्त ग्रीन एक नंबर, 1 किलो कर भाऊ, धन्यवाद। कोबी कोबी कोणाकडे भेटल? कोबी कोणाकडे भेटल? सगळे माझ्याकडे असे बघताय ना, मी व्हिडिओ काढतोय तर काही चोरतो मी असं काही। हा एक नंबर भाजी, ग्रीन 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 50 भाऊ कसं दिलं? कोबी नाही, ह्या हे फ्लावर ना। फ्लावर आणि कोबीत कायम कन्फ्युज आहे। फ्लावर फ्लावर 50 ला अर्धा, 1 किलो करा। काही कमी होईल का?
90 दिले भाऊ, एक नंबर दिलदार माणूस आहे भाऊ, लगेच 10 कमी केले, कोणी करत नाही इथं। हे बाबा एवढं झालं, होईल। टमाटे झाले, कांदे, कोबी, वटाणा, अरे गाजर, गाजर राहिलं, गाजर इथं दिसतंय, गाजर, गाजराचा हलवा। कशी दिले गाजर? 30 एक किलो, एक किलो करा, द्या चला आपली पिशवी। हा, मी मावशीकडे पिशवी ठेवून गेलो होतो, अरे एवढी जड, यो बाबा, अभी लेके कसे जाने का? तुमचे पैसे दिले क्लिअर? मावशी लय कॉमेडी। बटाटे आणि कांदे, ओके करतो मी नंतर, चला येऊ मा। चलो झालंय सगळं ऑलमोस्ट घेऊन, एवढ्या दोन पिशव्या भरल्या, बापर झोडायचा। चला तर आता भाजीपाला झालाय, आता किराणा माल घ्यायला जायचंय। किराणा माल मध्ये आज 4 लिटर दूध सांगितले, 4 लिटर बासुंदी करते वाटतं शिवानी आज। बाबा ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक, इकडे गाडी लावा जागा नाही, थोडीशी लांब गाडी लावायला लागते। बाबा थांब रे थांब रे, कांदे खूप जड आहे, गाडीवर कसं घेऊन जायचं ते प्रश्न पडला। आता भाजीपाला घेऊन आलोय, दोन्ही पिशव भरून गेला, आता परत किराणा आणायला जायचंय। शिवानी तू लिस्ट पाठवली का मला? का गो लिस्ट पाठवली काय काय आणायचंय? ओके मग आज काय भेटते मग संध्याकाळी? संध्याकाळी काय भेटते? आज बासुंदी। कडक बासुंदी आहे म्हणून दूध 4 लिटर सांगितले। तर चला आता किराणा घेऊन येऊ, बंटीचं पण काम आहे ते पण करू। सकाळपासून कामच काम चालू आहे, कारण की आता 2:30 वाजले। बघा सकाळपासून एवढं आवरलं, फुल कचरा निघालाय, आता कचरा मला खाली घेऊन जायचा आहे। चल 4 लिटर दूध घेऊन जातोय, संध्याकाळी बासुंदी बनवायची शिवानीला, पाहुण्यांसाठी बासुंदी, एक नंबर बासुंदी तयार करते शिवानी, तुम्हाला दिसेलच। अशी एवढी पूर्ण लिस्ट दिली मॅडमने, चार, आणि आता जेवण आहे, कारण की खूप दिवसभर काम होते त्याच्यामुळे जेवायला काही जमलं नाही, आणि संध्याकाळी एकदम मस्त बेते। तर शिवणीने एकदम सिम्पल जेवण बनवलंय, दाल खिचडा, दही आणि पापड। चला तर आपण जेवण करून घेऊ पटकन, पाहुणे येतीलच थोड्या वेळात। आजचा संध्याकाळचा मेनू एकदम मस्त आहे, अजून कोणाचं कन्फर्मेशन नाही की कोण कुठपर्यंत आले, तर आता मी फोन लावून विचारतो की कुठपर्यंत। तू विचारलं होतं का कोण कुठे आलं का? शिवानीने गेलं तर मी बाहेर गेलो होतो हेअर कट करायसाठी, तर तिने फोन करून सगळ्यांना विचारलं कुठपर्यंत आले, तर ती म्हणते की 2 तासात येतील सर्व। इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे, करते शिवानी इकडे भाजी करते, आणि इकडे बासुंदी तयार झाली, अजून व्हायची आहे, बट बऱ्यापैकी झालंय। 6:30 वाजले, अजून कोणीच नाही आलंय, कारण की गर्दी लागली सगळ्यांना, ट्रॅफिक लागली आहे, आणि वीकेंड असल्यामुळे पुण्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती ट्रॅफिक असते। सो बघू आता। ओके तर अकोल्याचे पाहुणे आले, आता आम्ही त्यांना घ्यायला खाली चाललोय। शिवानी फुल एक्साइटेड आहे, घरचे येत आहेत, कसं वाटतंय? मी नेहमीच एक्साइटेड असते। चला ते खाली आले, त्यांना घेऊन येऊ वरती, ज्यांची आम्ही 10 तासापासून वाट बघतोय, फायनली ते पोहोचले आणि पुण्यात आले। फर्स्ट टाइम म्हटल्यावर रस्ता चुकणारच। क्या तुम मागे गे, मागे गे, अरे हे पण आले मुंबई वाले पण आले पाहुणे तुम्हाला कस का भेटला? एकाच वेळेस दोन्ही गाड्या आल्या, दाबून लावले गाडी व्यवस्थित। अरे क्या तुम ट्रॅफिक ट्रॅफिक कर रे, पुणे भाई ये पुणे फुल ट्रॅफिक खतरनाक। वगैरे वरून फुल ट्रॅफिक, आणि वीकेंड असल्यामुळे जास्त आहे ट्रॅफिक। आता क्रिसमसच्या सुट्ट्यामुळे खंडाळ्यापर्यंत ट्रॅफिक। डायरेक्ट 1 वर्षानंतर भेटतंय का?